कल्याण डोंबिवली महापालिका लाचेच्या एका वेगळाच प्रकारामुळं प्रकाश धोतात आली आहे थकीत मालमत्ता कराला मुदत वाढ देण्यासाठी लाच म्हणून चक्क शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लिपिकाला ठाणे अँटी करप्शननं पकडलंय आतापर्यंत लाच म्हणून पैसे घेताना अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अँटी करप्शननं पकडल्याचं आपण ऐकलंय पण लिपिकाच्या या घृणास्पद प्रकारामुळं महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे रमेशचंद्र राजपूत असं या लिपिकाचं नाव असून तो महापालिकेच्या क प्रभागात कार्यरत आहे घराचा थकीत मालमत्ता करापोटी राजपूतनं जप्ती वॉरंटची अंतिम सूचना संबंधित तक्रारदाराला बजावली होती तर मालमत्ता कराची रक्कम कमी करण्यासह तो भरण्यास देण्यासाठी संबंधित चक्क शरीर सुखाची मागणी केली याबाबत तिनं ठाणे अँटी करप्शनकडे कर तक्रार दाखल केली असता आज दुपारी महानगरपालिकेजवळील मैदानात राजपूतला अँटी करप्शननं ताब्यात घेतलं दरम्यान आतापर्यंत महापालिकेचे अनेक अधिकारी कर्मचारी लाच म्हणून पैसे घेताना रंगेहात पकडले गेलेत मात्र लाच म्हणून थेट शरीर सुखाची मागणी करणाऱ्या या लिपिकाच्या प्रकारानं संतापाचं वातावरण निर्माण झालंय